नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपलं यूट्यूब चॅनल विजी क्लासेसवरती तर मित्रांनो बघा या व्हिडिओमध्ये आपण पोलीस पाटील भरतीविषयीची अपडेट घेणार आहोत तर बघा मित्रांनो खूप वर्षापासून जे आहे येथे पोलीस पाटील भरती जी आहे रखडली गेली होती मात्र गेल्या सोमवारी जी आहे विधान परिषदेमध्ये गृहमंत्र्यांनी या पोलीस पाटील भरतीविषयीची एक महत्त्वाची घोषणा केली तसेच पोलीस पाटीलचे जे मानधनवाढीबाबतही त्यांनी काही घोषणा केली तर इत्यादी सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर बघा सुरू करूया आज आपला व्हिडिओ परंतु त्या अगोदर जर तुम्ही आपल्या चॅनलला व्हिजिट दिलेली नसेल तर एक व्हिजिट देऊन बघा आणि व्हिडिओ आवडतील तरच सबस्क्राईब करा कारण आपण आपल्या चॅनलवरती अशाच प्रकारे सेवा भरतीविषयीचे जे अपडेट असतात ते घेऊन येत असतो तसेच जर आतापर्यंत तुम्ही आपल्या टेलिग्राम जर जॉईन केलं नसेल तर टेलिग्राम चॅनलसुद्धा जॉईन करून घ्या त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तर बघा मित्रांनो येथे जे आहे पोलीस पाटलाच्या जे रिक्त जागा आहेत ते लवकरच भरल्या जाणार आहेत तर बघा मित्रांनो इथे आणि याविषयीची अपडेट जे आहे या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर बघा अपडेट काय आहे तर पोलीस पाटलाचे ते रिक्त जागा आहेत भरण्याबाबत आणि मानधन वाढविण्याबाबत संदर्भात सकारात्मक आहे यासाठी लवकरच शासकीय समितीची बैठक घेण्यात येणार असल्याची माहिती जी आहे उपमुख्यमंत्री देवे देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेमध्ये शुक्रवारी दिली आणि बघा पुढे काय म्हटलेलं आहे राज्यातील पोलीस पाटील यांच्या प्रलंबित मागण्यांबाबत आमदार गोपीचंद पडळकर यांनी प्रश्न उपस्थित केला त्यास उत्तर देताना फडणवीस बोलत होते यावेळी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे शशिकांत शिंदे व सतेज पाटील यांनी उपप्रश्न उपस्थित केले फडणवीस म्हणाले की पोलीस पाटलांचे मानधन अनेक वर्षे तीन हजार रुपये होते ते दोन हजार एकोणावीसमध्ये वाढवून साडेसहा हजार रुपये करण्यात आले यामध्ये जास्त वाढ करण्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेण्यात येईल व ग्राम पोलीस पाटील अधिनियम सुधारणा करण्यासाठी स्थापन केलेल्या समितीची बैठक घेण्यात येईल तसेच पोलीस पाटलांच्या विविध समस्या सोडवण्यात येतील व पोलीस पाटील यांच्या नियुक्तीच्या नूतनीकरणासाठी आवश्यक दाखले याची पूर्तता करतानाच ही प्रक्रिया जी आहे वेळेत व्हावी याकरिता संबंधित अधिसूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत व नूतनीकरणाचा कालावधी हा दहा वर्षाचा केला आहे व ग्रामपंचायत कार्यालयात त्यांची बैठक व्यवस्था व्हावी यासाठी कार्यवाही करण्यात येईल आणि कोरोना काळात कर्तव्य बजावताना मृत्यूमुखी पडलेल्या पोलीस पाटलांच्या कुटुंबियांना सानुग्रह सहाय्य देण्यात आले आहे याबाबत या जे आहे अधिक चौकशी करून पात्र पोलिस पाटलांच्या कुटुंबियांना मदत देण्यात येईल असे फडणवीस यांनी सांगितले तर बघा मित्रांनो मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री जे देवेंद्र फडणवीस आहे यांनी पोलीस पाटील चे जे भरतीविषयी बघा ही घोषणा येथे केली तसेच मानधनवाढीबाबतही त्यांनी येथे ती सूचना दिली दिलेली आहे तर मित्रां मित्रांनो अशा प्रकारे बघा बघा पोलीस पाटीलच्या भरतीविषयी जे आहे सरकार हे सक सक सकारात्मक आहे आणि आपल्याला लवकरच जे आहे ही जी जाहिरात आहे ते बघायला मिळू शकते पोलीस पाटील पदाची तर बघा मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर लाईक करा आजचा व्हिडिओ आपण येथेच थांबवता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच धन्यवाद